विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख, आपण पाहत आहोत विश्व 24 न्यूज। प्रकाश शेळके, नांदूर, शिंगोटे, सिन्नर। आज दिनांक 12/6/2022 रोजी विष्णू त्र्यंबक भगत यांचे गट नंबर 301 निरहाळे रोड येथील विहिरीत साधारण 3 ते 4 महिने वयाची बिबट्याची 2 पिल्ले मेलेल्या अवस्थेत आढळून आले। अंधारात कटडे नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने 4 ते 5 दिवसापूर्वी पडलेले असावेत असा प्राथमिक अंदाज वन अधिकारी यांनी सांगितले। सदरहू दोन्ही बछडे नर जातीचे असून पाण्यात फुगून वर आलेले विहिरीच्या कडेने त्यांच्या शेतात जात असताना पोपट भगत यांच्या निदर्शनास आले। त्यांनी ताबडतोब पोलीस पाटील अर्चना भगत यांना कळविले। त्यांनी तात्काळ वन अधिकारी श्री साळवे साहेब, तांबे साहेब, वेद साहेब यांना कळविले। त्यांनी ताबडतोब घटनास्थळी बाजाला दोर लावून दोन्ही बछडे बाहेर काढले। त्यासाठी श्री सुधाकर भगत, विष्णू भगत, कार्तिक भगत, भाऊसाहेब घोटेकर, विकास यादव, भाऊराव मंडलिक, सुनील भगत, सुरेश भगत, विवेक भगत, त्रिपद घोटेकर, नवनाथ घोटेकर यांनी मदत केली। अजूनही त्या परिसरात बिबट्या व एक बछडे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यासाठी सुधाकर भगत यांच्या घरापासून अवध्या 100 फुटावर रामनाथ भगत यांच्या गिन्नीच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे। दिलीप तुकाराम दातीर, पत्रकार, नाशिक। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।